नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज आपण अशा स्ट्रॅटेजी बद्दल बोलणार आहोत की ज्यामध्ये ट्रेडरचा दृष्टिकोन हा त्या स्टॉक बद्दलचा बॅरिश असतो म्हणजे तो स्टॉक अजून खाली घसरू शकतो असं त्या ट्रेडरला वाटतं ही स्ट्रॅटेजी तुम्हाला अनलिमिटेड नफा देणार आहे पण ह्या स्ट्रॅटेजीची एक अडचण आहे ती अशी की ह्यात जरी अनलिमिटेड नफा असला तरीही त्यात अनलिमिटेड तोटा सुद्धा आहे तर आज आपण शॉर्ट सिंथेटिक स्ट्रॅटेजी बद्दल बोलणार आहोत जर तुम्हाला ही स्ट्रॅटेजी वापरायची असेल तर थोड्या सावधानतेने वापरा जर मार्केट तुमच्या अंदाजानुसार

ऑबियसली अनलिमिटेड फायदा हा होणारच आहे पण जर मार्केट तुमच्या अंदाजाच्या विरुद्ध वागले तर मात्र तोटा हा सहन करावा लागेल आणि तो तोटा हा साधा सुद्धा नसणार आहे त्या तोट्यामुळे मे बी तुमचं आयुष्य सुद्धा पणाला लागू शकते राजाचा रंग होऊ शकतो रंगाचा राजा सुद्धा ह्या स्ट्रॅटेजी मध्ये होऊ शकतो आणि जर नफा झाला तर मात्र तुम्ही मालामालच होणार आहात मित्रांनो पुढे जायच्या आधी आपल्या सगळ्या व्हिडिओच्या प्लेलिस्टची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन एज वेल एज आय बटनवर टाकते तुम्ही तिथून सुद्धा ते पाहू शकता तुम्हाला मी टाकत असलेले व्हिडिओ आवडतात का जर आवडत असतील तर माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही लाईक बटनला क्लिक करा चॅनल ला सबस्क्राईब करा तुमच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना जे ऑप्शन ट्रेडिंग शिकत आहे किंवा ज्यांना शिकायची इच्छा आहे त्यांना जरूर शेअर करा चला तर मग आता सुरू करू आपण ही शॉर्ट सिंथेटिक स्ट्रॅटेजी वापरतात कधी एकूणच काय मार्केट ज्यावेळेस मंदीचे असते तेव्हा रिस्क तुम्हाला कमी करायची असते मग काय करणार तुम्ही त्यावेळेस पुड बाय करणं आपल्याला हे महाग असते आणि कॉल शॉर्ट करणं हे धोकादायक असते म्हणून त्याचा मिड पॉइंट म्हणून शॉर्ट सिंथेटिक आपण स्ट्रॅट तिथे वापरू शकतो आता ही नक्की शॉर्ट सिंथेटिक स्ट्रॅटेजी म्हणजे आहे तरी काय इथे स्ट्रॅटेजी तयार करताना आपल्याला एक एटीएमचा पुट ऑप्शन बाय करायचा आहे त्याचबरोबर एक एटीएम कॉल ऑप्शन सेल करायचा आहे तो पण समान स्ट्राईक आणि एक्सपायरी इथे आपल्याला येणाऱ्या काही दिवसांमध्ये बेसिकली मार्केट खाली जाणार आहे असे वाटते त्यामुळे आपण आधीच पी बाय केलेले असते त्यामुळे नफा हा होणार आहे आणि दुसरं म्हणजे तुम्ही एक एटीएम कॉल ऑप्शन सेल केल्यामुळे तुम्हाला मार्जिन सुद्धा इथे थोडस लागू शकतो इथे जेवढी रिस्क आहे तेवढं रिवार्ड पण आहे सो कदाचित तुम्हाला खूप पैसा मिळू शकतो किंवा तुम्ही अगदीच कंगाल सुद्धा होऊ शकता आपण आता ब्रेक इव्हन पॉईंट कॅल्क्युलेट कसा करायचा ह्या स्ट्रॅटेजीसाठी ते पण पाहून घेऊया इथे सिंथेटिक शॉर्ट स्टॉक पोझिशनसाठी ब्रेक इव्हन पॉईंट कॅल्क्युलेट करण्यासाठी काय सूत्र वापरतात एक तर पुट स्ट्राईक किंमतीमध्ये आपल्याला मिळालेलं नेट प्रीमियम प्लस करायचं म्हणजे जी व्हॅल्यू येईल ती ब्रेक इव्हन पॉईंट असेल कारण आपण कॉल सेल केला आहे आणि पुट पण बाय केला आहे त्यामधून जो काही प्रीमियम आपल्याला मिळालेला असतो तो आपल्याला इथे ऍड करावा लागेल आणि जर काही डिडक्ट झाला असेल प्रीमियम तर तो डिडक्टेड प्रीमियम इथे मायनस करावा लागेल राईट आपण उदाहरण पाहू म्हणजे तुम्हाला ही स्ट्रॅटेजी लवकर कळेल आपण पाहू ही स्ट्रॅटेजी कशा प्रकारे आपण इथे वापरू शकतो जर आपल्या सपोज निफ्टी बद्दलचा दृष्टिकोन हा बेरीश असेल मित्रांनो लक्षात घ्या जर तुम्हाला खरच वाटत असेल किंवा तुमची जर खात्री असेल की येणाऱ्या काही दिवसांमध्ये निफ्टी हा खालीच जाणार आहे तर ही स्ट्रॅटेजी तुम्ही वापरा कारण मी मगाशीच सांगितले की जसे रिवार्ड अनलिमिटेड आहे तसंच रिस्क सुद्धा अनलिमिटेड लिमिटेड आहे आजच्या डेटला निफ्टी सतरा हजार एकशे वर ट्रेड कर बरोबर आणि जर त्यावेळेस तुमचा दृष्टिकोन हा बेरिश आहे तर मग आता आपल्याला काय करायचं सतरा एकशे पंच्याऐंशी लाफ्टी असल्यामुळे सतरा एकशे पन्नास कॉल आपल्याला सेल करावा लागेल आणि एक फुट आपल्याला बाय करावा लागेल आपण जर आजची प्राइस पाहिली पीई साठी सतरा एकशे पन्नास ची तर एकशे पासष्ट पॉईंट पाच एवढी आहे आणि सतरा एकशे पन्नास सीई साठी ती प्राइस तीनशे एक्कावन्न पॉईंट पाच एवढी आहे असं आपण म्हणूया आणि निफ्टीची लॉटची साईज तर पन्नास सा आहे बरोबर इथे आपण जो सतरा एकशे पन्नास सीई ऑप्शन सेल करणार आहे तिथे आपल्याला तीनशे एक्कावन्न पॉईंट पाच चा प्रीमियम मिळणार आहे आणि जो पी ऑप्शन आपण बाय करणार आहोत त्यासाठी आपल्याला एकशे पासष्ट पॉईंट पाच चा प्रीमियम द्यावा लागणार आहे म्हणजे तुम्ही इथे काय पाहताय की आपल्या खात्यामध्ये किती रुपये क्रेडिट होणार आहे तो सो एकशे शहाऐंशी रुपये आपल्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे राईट आता आपल्याला ब्रेक इव्हन पॉईंट कॅल्क्युलेट करणं म्हणजे सोपं जाईल कारण आपल्याला आता जे काही एकशे शहाऐंशी ऐंशी नेट प्रीमियम मिळाले आहे त्यामध्ये आपल्याला लॉंग पुट स्ट्राइक किंमत मिळवावी लागेल मग त्याचा ब्रेक इव्हन पॉईंट मिळेल इथे काय करावं लागेल मग आपल्याला त्या सतरा एकशे पन्नास मध्ये एकशे शहाऐंशी प्लस केले की सतरा तीनशे छत्तीस मिळेल सतरा तीनशे छत्तीस म्हणजेच ब्रेक इव्हन पॉईंट म्हणजे जर निफ्टीची प्राइस सतरा तीनशे छत्तीस पर्यंत मीन्स ब्रेक इव्हन पॉईंट पर्यंत गेली तर आपण नो प्रॉफिट नो लॉस मध्ये असतो कळलं का आता आपण ह्या निफ्टी साठी पे ऑफ चार्ट पण समजून घेऊ निफ्टी पहिल्या कॉलम मध्ये स्ट्राईक प्राइस आहे दुसऱ्या कॉलम मध्ये सी सेल पे ऑफ आहे म्हणजे आपल्याला जी काही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह रक्कम कॉल सेल केल्यानंतर मिळणार आहे किंवा आपण जी रक्कम गमावणार आहे ती रक्कम आहे इथे आणि तिसऱ्या कॉलम मध्ये पी बाय पे ऑफ आहे म्हणजे काय आपल्याला जी काही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह रक्कम पुट बाय केल्यानंतर मिळणार किंवा आपण जी गमावणार आहे ती रक्कम म्हणजे हा कॉलम आहे आणि टोटल पे ऑफ म्हणजे पी बाय पे ऑफ प्लस सी सेल चा पी ऑफ ची प्लस करायची आपल्याला आणि शेवटचा म्हणजे प्रॉफिट लॉस चा कॉलम यामध्ये आपल्याला टोटल पे ऑफ ला पन्नास ने गुणावं लागेल कारण आपल्याला निफ्टीची साईज पन्नास आहे मग आलेलं उत्तर हे पॉझिटिव्ह मध्ये आहे की निगेटिव्ह मध्ये आहे हे आपल्याला पाहावं लागेल आणि त्या पद्धतीने आपल्याला किती प्रॉफिट आणि किती लॉस झाला हे कळेल तर आपण आतापर्यंत काय केले सतरा एकशे पन्नासचा कॉल आपण सेल केला होता बरोबर आणि आपल्याला तीनशे एक्कावन्न पॉईंट पाच मिळाले होते त्याला आपण गुणिले पन्नास करावे लागतात तेवढी रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा झाली असेल जर निफ्टी सतरा शंभर सतरा झिरो पन्नास सोळा नऊशे असा जस जसा खाली जाईल तशी तशी रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल परंतु जर निफ्टीने वरची दिशा दाखवली जर बुलिश व्ह्यू केला तर मात्र तुमच्या लॉस होण्यास सुरुवात होईल आणि तो लॉस काढायचा असेल तर तुम्हाला दोन स्ट्राईक मधील अंतर मधून सतरा एकशे पन्नास प्रीमियम मायनस करावा लागेल आता जस जसा निफ्टी वाढत जाईल तस तसा फरक पण वाढत जाईल म्हणजे दोन स्ट्राईक प्राइस मधील अंतर पन्नास आहे निफ्टीची लॉट साईज पन्नास आहे बरोबर आपल्याला तीनशे एक्कावन्न पॉईंट पाच घ्यावे लागतील आणि पन्नास त्याच्यातून मायनस करावे लागेल मग उत्तर आलं तर तीनशे एक पॉईंट पाच परत पुढे आपल्याला तीनशे एक पॉईंट पाच मायनस पन्नास करावा लागेल उत्तर आलं ला दोनशे एक्कावन्न पॉईंट पाच अशा प्रकारे तुम्हाला सीई चा सेल पे ऑफ काढता येईल मी आता तुम्हाला सांगितलं ना चा आपल्याला पे ऑफ काढण्यासाठी सेल चा त्याचा प्रीमियम आपल्याला सतरा एकशे पन्नास मधन मायनस करावा लागेल आणि तो आपल्याला पन्नासच्या यांनी मायनस करावा लागेल कारण स्ट्राईक किंमत आपली पन्नास आहे बरोबर आता पीई चा काढायचा असेल तर काय करावं लागेल पीई ला आपण बाय करण्यासाठी एकशे पासष्ट पॉईंट पाच चा प्रीमियम आपण दिला होता जर ह्या ठिकाणी निफ्टी खाली गेला तर आपल्याला दोन स्ट्राईक प्राईज मधील अंतर मधून पीई चा बाय प्रीमियम मायनस करावा लागेल सतरा एकशे पन्नास स्ट्राईक प्राइज आपण विचारात घेतली तर ता त्याच्यातला फरक पन्नास आहे मग एकशे पासष्ट पॉईंट पाच मायनस पन्नास व मा उत्तरीन एकशे पंधरा पॉईंट झिरो पाच मग एकशे पंधरा पॉईंट झिरो पाच मधनं परत पन्नास मायनस करायचे मग आलेल्या उत्तरामधून परत पन्नास मायनस करायचे असं तुम्ही जस कराल तसं तुम्हाला पीई ऑप्शन पे ऑफ मिळेल आणि जर निफ्टी खाली जाण्याच्या ऐवजी वरती गेला तर जो काही प्रीमियम आपण ते पीई ऑप्शन बाय करण्यासाठी पे केलं होतं तेवढे जाईल ओके आपण आता हो टोटल पे ऑफ काढू हा टोटल पे ऑफ काढणं तर फारच सोपं आहे मी मगाशी सांगितले त्यासाठी तुम्हाला पी बायचा पे ऑफ आणि सीई सेल चा पे ऑफ घ्यावा लागेल आणि त्यांची बेरीज करावी लागेल हे आपल्याला मिळाल्यानंतर टोटल पे ऑफ मिळाल्यानंतर आपल्याला प्रॉफिट लॉस काढणं सोपं जाईल कारण प्रॉफिट लॉस काढण्यासाठी आपल्याला टोटल पे ऑफ पाहिजे असतो आणि टोटल पे ऑफला आपल्याला पन्नासनी गुणावं लागेल म्हणजे आलेलं उत्तर हे प्रॉफिट किंवा लॉस असणार आहे आता पन्नास हे आपली लॉट साईज आहे म्हणून आपण पन्नासनी गुण day. बरोबर मग आता इथे जर तुम्ही पाहिलं की पाचशे शहाऐंशी आले बघा पहिल्या सोळा सहाशे पन्नास मध्ये त्याला आपण जर पन्नास निघून तर चौदा सहाशे पन्नास असा आपला नफा होईल किंवा फायदा होईल इथे एक्सपायरी ती सतरा तीनशे पन्नास ला आली तरी आपल्याला चार हजार एकशेचा लॉस होणार आहे म्हणजे चार हजार चा लॉस आहे परंतु आपला दृष्टिकोन ह्या बद्दल बेरीश आहे त्यामुळे जर मार्केट सतरा एकशे पन्नासच्या खाली राहिले तर आपल्याला फायदा करून देणारच आहे तुम्ही बघू शकता ज्यावेळेस शेअरची किंमत आपण घेतलेल्या एंट्री किमतीपेक्षा वाढते तेव्हा आपल्या दोन्ही पोझिशन चे नुकसान होईल आणि या उलट ज्यावेळेस शेअर ची किंमत आपण घेतलेल्या एंट्री किमतीपेक्षा खाली येते त्यावेळेस आपल्या दोन्ही पोझिशन चा फायदेशीर असतो ही डायग्राम पण तुम्ही पाहून घ्या इथे अशी पे ऑफ डायग्राम इथे मिळेल आपल्याला हे झालं सगळं डायग्राम आणि त्या चार्ट बद्दल आपण आता बोलाटलिटीचा शॉर्ट सिंथेटिक स्ट्रॅटेजीवर काय एक्झॅक्टली परिणाम होतो किंवा त्या दोघांचं रिलेशन काय आहे ते पण पाहून घेऊया बोलाटलिटी हा या शॉर्ट सिंथेटिक स्ट्रॅटेजीवर सहसा परिणाम होत नाही कारण या स्ट्रॅटेजीमध्ये मध्ये समान स्ट्राईक आणि एक्सपायरी आहे त्यामुळे बोलाटलिटी जरी बदलली तरी त्याचा परिणाम मेक एकमेकांना अंदाजे ऑफसेट करतात टाइम डीकेच्या बाबतीत पण तसंच आहे कारण का की त्याचा टाइम डीकेचा ह्या शॉर्ट सिंथेटिक स्ट्रॅटेजीवर परिणामच ना होत नाही कारण इथे पण सेम स्ट्राईक प्राईज आणि सेम एक्सपायरी आहे लॉन्ग आणि शॉर्ट ह्या दोन्ही ऑप्शन इथे आहे त्यामुळे टाइम डीके जरी झाला तरी त्याचा परिणाम मेक एकमेकांना ऑफसेट कर ह्या शॉर्ट सिंथेटिक स्ट्रॅटेजीमध्ये काही फायदे आहेत आणि नुकसानही आहेत त्या गोष्टीचा आपण विचार करू इथे प्रमुख फायदा काय होतो बेसिकली कॉल ला आपण सेल करतो त्यामुळे पुढची किंमत मध्ये थोडीशी किंवा पूर्णपणे ऑफसेट करू शकते म्हणजेच बरो ते बरोबरीने असते त्यामुळे आपल्याला ब्रोकर शेअर घेण्याची गरज भासत नाही आणि जो शॉर्ट कॉल आहे त्यावर जे मार्जिन लागते ते मार्जिन हे शॉर्ट सेल साठी लागणाऱ्या मार्जिन पेक्षा सुद्धा कमी असते इथे तोटा काय होईल शॉर्ट सिंथेटिक स्ट्रॅटेजी मध्ये अमर्यादित रिस्क हा एक अतिशय गंभीर धोका आहे आपण ज्यावेळेस पुट घेतो त्यावेळेस ते मर्यादित जोखीम देते आणि तिथे मार्जिनची आवश्यकता नसते म्हणजे पुट साठी हे दोन फायदे असतात शॉर्ट सेलिंग पेक्षा पुट बाय करण्याचे हे दोन फायदे असतात पण आपण ज्यावेळेस एका एक का शॉर्ट कॉल सह पुट मध्ये स्ट्रॅटेजी करतो त्यावेळेस हे दोन्ही फायदे आपण गमावून बसतो कळालं आता तुम्हाला ही शॉर्ट सिंथेटिक स्ट्रॅटेजी बनवायची कशी मी अशा करते तुम्हाला अशा प्रकारचे ट्रेडिंग करायचे असेल तर तुम्ही शॉर्ट सिंथेटिक स्ट्रॅटेजी मध्ये जर थोडासा बदल केला तर तुमचे खूप नुकसान होणार आहे ते थोडेसे तुम्ही कमी करू शकता जसं की तुम्ही वेगवेगळ्या स्ट्राईक प्राइस वापरू शकतात उदाहरणार्थ इन द मनीचा पुट बाय करा आणि आउट ऑफ द मनीचा कॉल सेल करा त्याला सिंथेटिक शॉर्ट म्हणतात ते वापरू शकता तुम्ही म्हणजे तुमचं नुकसान बऱ्यापैकी टळेल मी आशा करते तुम्हाला हा टॉपिक समजला असेल टॉपिक समजला असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला बिलकुल विसरू नका काही कळाले नसेल तर कमेंट करा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेल तुम्ही सगळा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खरंच धन्यवाद मित्रांनो आणि हो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते पण सांगा गाईज माझे बरेचशे मित्र मैत्रिणी आहेत की व्हिडिओ सारखे पाहतात पण लाईक सबस्क्राईब करत नाही तुमच्या लाईक व सबस्क्राईब नेमाला नवीन व्हिडिओ करायला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल सो आता चला लाईक सबस्क्राईब करा परत भेटू आपण नवीन शिकण्याच्या उमेदी बरोबर व नवीन विषयाबरोबर तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद मित्रांनो